पंतप्रधान मोदींकडून शिर्डी साई मंदिरात पूजन, साई बाबांच्या पादुकांची विधिवत पूजन, निळवंडे धरण डाव्या कालव्यासह विविध प्रकल्पांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ। शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, शिर्डीच्या सभेत अजित पवारांसमोरच पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र। मनोज जरांगेंना पाठिंब्यासाठी नेत्यांना गाव बंदीचं लोण महाराष्ट्रभर, आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना हजारो, अनेक गावांमध्ये नो एंट्री। आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष वैतागले, मी नक्की कुणाचं ऐकायचं आहे, कोर्टाचं की स्वतःचं, नार्वेकरांचे उद्गार। दिल्ली दौऱ्यामध्ये आगामी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा, भाजपला 7, शिंदे गटाला 5 आणि अजित पवार गटाला 3 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड, जबाबदारी मराठा क्रांती ठोक मोर्चानं स्वीकारली, जरांगेंना अटक करा, सदावर्तेंची मागणी। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस, जरांगेंचा वैद्यकीय तपासणीसाठी विरोध, जरांगेंनी डॉक्टरांचं पथक माघारी पाठवलं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज दिवसभरात 2 आत्महत्या, हिंगोली आणि संभाजीनगरमध्ये 2 तरुणांनी घेतला गळफास, आत्महत्या न करण्याचं जरांगे पाटलांचं कळकळीचं आवाहन। भारतीय नौदलाच्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमध्ये फाशीची शिक्षा, गोपनीय माहिती इस्रायलला पुरवल्याचा आरोप, भारत सरकार सर्व कायदेशीर पर्याय तपासणार। ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन, वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, उद्या संध्याकाळी 5 वाजता नेरूळमध्ये अंत्यसंस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।